नमस्कार मित्रांनो, वेलकम टू लक्ष्मीपुत्र ब्लॉग्स। मित्रांनो, आज मी आणि माझे मित्र सावकार आपण दोघंजण अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पावन नगरीमध्ये आहे। आपण आज कुठल्या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि एक अतिशय चांगल्या माणसाला आणि चांगल्या व्यक्तीला आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत आणि तो व्यक्ती साधासुद्धा नसून अक्कलकोट तालुक्यातील एक अतिशय सुप्रसिद्ध बिझनेसमॅन आहे, व्यापारी आहे आणि अतिशय गंभीर विषयावर आपण चर्चा करणार आहोत। विषय फार गंभीर आहे पण तेवढंच महत्त्वाचे। मित्रांनो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, जस्ट आता एक मुलगा दारू सोडलेला आहे माझ्याकडे। ओके, तर त्याचे मी महिन्याला 5,000 रुपये हे जे सेव्हिंग होतात ते आरडीच्या नावाने, त्याच्याच नावाने मी आरडी भरतोय। तर मित्रांनो, अक्कलकोटचे सुप्रसिद्ध व्यापारी बिझनेसमॅन कुलकर्णी स्टील अँड फर्निचर यांचे सर्वेसर्वा आमच्या समोर आहेत, तर त्यांच्याकडून थोडं माहिती करून घ्या। सगळ्यात अगोदर त्यांचे इंट्रोडक्शन करून घेऊया। सर, तुमचे इंट्रोडक्शन करून द्या आम्हाला। नमस्कार, मी स्वप्नील विजयकुमार कुलकर्णी, कुलकर्णी स्टील अँड फर्निचर याचा ओनर आहे। ओके सर, तुम्ही हे कधी सुरू केले? 2022 सालीच दिवाळीला सुरू केलेलं। 2022 दिवाळीमध्ये। तसं तुमचं एज्युकेशन काय? माझं BCOM करून MBA कम्प्लीट आहे। ओके, हां, MBA पण मार्केटिंग क्षेत्रामध्येच केलं, त्यामुळे मी बिझनेसमध्ये उतरलेलो। ओके गुड, म्हणजे MBA मार्केटिंगमध्ये केलं आणि बिझनेस क्षेत्रामध्ये एंट्री केलेलं। तर केव्हापासून तुमची ओळख झाली दोघांची? आमचं 2007 पासून ओळख झालेली आहे। हां, तेव्हापासून आम्ही एकदम, आणि मूळ आमचं गाव सलगर आहे, सलगरमध्ये राहतात, तेव्हापासून आमची ओळख आहे। ओके, म्हणजे आम्ही तिघं एकाच गावचे, मी पण सलगरचो। अतिशय चांगली गोष्ट आहे। तर हे जे आहेत आमच्या साईडचे, ते आमचेच मित्र आहेत। तुमचं नाव काय? नमस्कार, श्रीशैल चेकमळ। ओके, मी स्वप्नील कुलकर्णी दुकानाचे मालक, त्यांचे मी खास जवळचे व्यक्ती आहे। ओके, आणि आम्ही पण एकाच घरातल्या व्यक्तीसारखे वागतो। बरोबर, तसंच आपले नाते जपून आहे, आपल्या आजोबापासून त्यांची आमची ओळख आहे। ओके, आणि ह्या दुकान त्यांचे पूर्वजापासून चालत आलेले आहे, जवळजवळ 1982 पासून त्यांचे दुकान चालू आहे। ओके, आणि त्यांचे हे नवीन दुकान चालू केलेले आहे। ओके, पहिला जुना होता, आता ते नवीन, आता नवीन नूतनीकरण केलेले आहे। ओके, म्हणजे तुमच्या दोघांचं मी लई दिवस बघितलं, म्हणजे भरपूर वर्ष बघितलं, तुमचं बॉन्डिंग लई भारी आहे आणि की तुम्ही एक चांगल्या प्रकारे। आमचे आजोबा आणि आमचे आजोबापासून आपली ओळख आहे आणि नाते तेच आहे। ओके, अजून पण तेच टिकलेली आहे। गुड, त्याच्यात काहीही बदल झालेला नाही, कमी सुद्धा झालेले नाही। ओके ग्रेट। तर आजचं मित्रांनो, आजची विशेष या स्वप्नील साहेबांना अथवा या सावकारनेता आणण्याचा मेन मुद्दा हा होता की मी आता 5-6 महिने गावात होतो आणि गावातलं थोडं वातावरण बघितलं, भरपूर काही लोक दारू पितात, कुठलीही गोष्ट करायला एक कंट्रोल असते पण काही लोक कंट्रोलच्या अति करतात। तर त्या सगळ्या व्यवस्था बघितल्यावर मी एकदा असंच फेसबुक स्क्रोल करताना मी ह्यांचा पोस्ट बघितलं, तो पोस्ट असा होता की अतिशय मला मनाला लागले आणि की हा खरं बाबा असे लोक या शहरात अथवा या जगात पाहिजेच। तर तुम्हाला तो पोस्ट काय होता? माझ्या अत्यंत जवळचे 2 दुकानातले मुलं जे आहेत, खूप म्हणजे 15 वर्षापासून दुकानात मुलं आहेत। बरोबर, त्यांचा एका एक दुसरा भाऊ, मोठा भाऊ जो आहे तो मृत्यूशी सध्या झुंज देत आहे। ओके, हां, दुसऱ्या दुकानात जवळजवळ 7 ते 8 जणांना मी आत्तापासून दारूपासून मुक्ती सोडलेली आहे। ग्रेट ग्रेट, त्यामुळे अजून 3-4 जणांना दारू सोडायचं प्रयत्नात आहे, ते जवळपास ते सोडतात, म्हणजे जे दररोज दारू पित होते ते आता महिन्यातून एकदा पित आहेत। ओके, तेही आता प्रमाण कमी होईल। बरोबर, व्हेरी गुड। तर तुम्हाला असं का वाटलं की ह्या बाबा हे माझ्या फक्त कामगार आहेत, जे तुमचे जे कामगार आहेत दारू पितात, जे काही तुमचं दुकान सोडून दुकानामध्ये तर करत नाही, जे काही बाहेर धूमकार करतात, तुमचा त्यांचा काही संबंध नाही, तर तुम्ही एवढं डीपमध्ये जाऊन त्यांना दारू सोडवायचा आणि त्यांना चांगल्या ट्रॅकवरती आणायचा असं प्रयत्न का केले तुम्ही? कसं आहे, ह्या मुलांचे आई वडील एकदम वयस्कर वगैरे आहेत, एका मुलाचे आई वडील। बरोबर, ते सकाळी 6:00 उठून कष्ट करायला जातात आणि ह्या मुलांचा पगार ह्यांच्या घरापर्यंत पोहोचत नाही। बरोबर बरोबर, त्यामुळे ह्या मुलांचा पगार ह्यांच्यापर्यंत घरापर्यंत जर पोहोचलं तर त्यांचे आई वडील थोडंसं कष्टाचं प्रमाण जे आहे कमी प्रमाणात करतील। बरोबर, आणि थोडंसं सुखाचे दिवस त्यांनी पण पाहतील। बरोबर, ही अशी अपेक्षा आहे, बाकी काही। आणि त्यांनी कामगारांना कधी कामगार म्हणून पाहिलेच नाही। हा, एकदम चांगलं की म्हणून असे वागतात, त्याप्रमाणे त्यांना इंट्रोड्यूस देतात त्यांनी, त्याप्रमाणेच त्यांची वागणूक घेतात त्यांनी। बरोबर, म्हणून तर तुम्ही पोस्ट केलं की पोस्ट असा होता मित्रांनो की अतिशय जवळीक आणि अतिशय दिवलग होता, एकदम छान पोस्ट होता। ते पोस्ट वाचूनच मी आज त्यांच्याकडे आलेलो आहे, कारण
आज तुम्ही बघताय कुठेही लोक दारू पिऊन गटरमध्ये पडलेले असतात आणि गाड्या स्पीड चालवतात. दारूमुळे भरपूर काही असे नुकसान आहे, घर नुकसान होतात, घर तुटत, घर तुटत. तर तुम्हाला असे किती कामगार भेटलेत की त्यांचे तुम्ही बघितलेलं आहे की जवळून किती त्यांच्या कष्टात आहे, किती त्यांनी कष्ट सहन करत आहे, त्यांचे आई वडील आता मुलं पैसे उडवत आहे. बरोबर. हां, आतापर्यंत जवळजवळ 7-8 मुलांना मी दुकानातल्याच मुलांना किंवा त्यांच्या भावंडांना वगैरे दारू सोडलेली आहे. ओके. दारू सोडल्यामुळे त्यांना दारूचेच पैसे जवळजवळ 2-3 हजार रुपये महिन्याला जे दारू पितात ते जे वाचतात. बरोबर. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की दारू पिल्याच्या दुसऱ्या दिवशी पण सुट्टी घेतात. ते सुट्टी घेतल्यामुळे पण ते एक दिवस सुट्टी पडलेलं पण पगार कापत असतो त्यांचा. बरोबर. त्यामुळे त्याचे पण पैसे वाचतात. असं महिन्याभरात 5 हजार रुपये तरी त्याचे सेव्हिंग होतात त्यांना. सेव्हिंग होतात. ह्या जस्ट आता एक मुलगा दारू सोडलेला आहे माझ्याकडे. ओके. तर त्याचे मी महिन्याला 5 हजार रुपये हे जे सेव्हिंग होतात ते RD नावाने, त्याच्याच नावाने मी RD भरतोय. अजून काय पाहिजे? जस्ट 10 दिवसाखाली तो मुलगा त्याच RD पैशाने एक गाडी खरेदी केली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. याला तर टाळे बनते मस्त. आता तुम्ही 7-8 लोकांची दारू सोडवलेला आहे, तर त्यांचे रिॲक्शन काय? तर त्यांनी आता सध्या तुम्हाला कोणत्या अँगलने पाहतात? माझा दृष्टिकोनच असा आहे, रात्री आपण फक्त जेवण्यासाठी आणि झोपण्यासाठी एवढंच घरी जातोय. बरोबर. पण कुटुंबाची दुसरी बाजू म्हणून एक आपण व्यापारी संघटनेमध्ये व्यापार दुकानात असतो. ओके. रात्रीपेक्षाही जास्त वेळ दिवसा आपण दुकानात असतो. बरोबर. दुकानमधल्या कामगारांसोबत किंवा इतर लोकांसोबत पण आपण एक कुटुंब म्हणूनच पाहावं. गुड. आणि कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती ही निर्व्यसनी असावं अशी एक अपेक्षा आहे. बाकी ठीक आहे ना. अतिशय आनंद, अतिशय छान आहे. तर तुम्ही दारू सोडलं पाहिजे असं आणि दारू पिलं नाही पाहिजे ह्यासाठी काय उपयोग अथवा काय उपाययोजना आहे? उपाययोजना असं आहे, मी फेसबुक पोस्ट केलं होतं मध्यंतरी. हां. असेच त्यातून जो जो 6 लोकांनी शेअर पण केलेला आहे. बरोबर. हां. कमीत कमी ते आपल्या जवळच्या 2-3 जणांना दारूपासून मुक्ती मिळावी यासाठी प्रयत्न करायचा आहे. ओके. असं जर केलं तर लाखो लोकांपर्यंत ही मदत पोहोचली जाईल. बरोबर. पोस्ट शेअर केल्यानंतर काही लोक येऊन भेटले वगैरे काय? खूप लोकांचे फोन येऊन गेले मला आणि प्रत्यक्षात पण एक जवळजवळ 6-7 जण येऊन भेटलेत. बरोबर. त्यासाठी आपण काय करू शकतो याचं माहिती आणि चर्चा वगैरे झालेली आहे. मग तुम्ही त्या मुलांना दारू सोडण्यासाठी काय मंत्र दिले? तुम्ही ते तर पीत होते. होय. तर त्यांचे पैशाचे नुकसान होतं, ते घरगुती नुकसान होतं ते. तर ते घरी जात नव्हते अथवा एक एक दिवशी 2-2 दिवशी तुमच्या दुकानाला पण येत नव्हते. बरोबर. मग तुम्ही त्यांचं माइंड ट्रान्सफॉर्मेशन कसं केलं? काही लोकांना रागून वगैरे सांगावं लागतं. ओके. काही लोकांना प्रेमांनी आणि काही लोकांना एक प्रकारचं कॅल्क्युलेशन आहे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे. ते दारूमुळं जवळजवळ 2-3 हजार रुपये आपले तिथं दारू न पिण्यामुळे सेव्हिंग होतात. बरोबर. आणि जे सुट्टी पडतात किंवा इतर दवाखान्याचा वगैरे खर्च आहे, लिव्हर खराब होतं, किडनी खराब होतं. बरोबर. बरोबर. याचे भविष्यात पैसे तुमचे भरपूर असणार आहेत हे काहींचे लक्षात येतं, काहींना रागवल्याशिवाय पण लक्षात येत नाही. त्यांना त्या पद्धतीनं सांगावं लागतं. ज्यांना व्यक्तीची मानसिकता विचार करून त्या ज्यांना कुठल्या प्रकारे सांगावे त्या प्रकारे त्यांची ट्रीटमेंट देतात. बरोबर. करेक्ट. करेक्ट. एक प्रकारे डॉक्टर असल्यासारखे. एक प्रकारे डॉक्टर. आणि त्यांनी हे दुकान तर सांभाळतातच. बरोबर. प्लस प्लस त्यांचे सार्वजनिक कामे झाले सोशल मीडिया. कित्येक जणांचे संसार उद्ध्वस्त होणारे, रस्त्यावर येणारे ते थांबले. वाचवतात. वाचवतात. नाही ते समाजांची कृपा म्हणायची की त्यांच्या पावन नगरीत असलेले त्यांचे आशीर्वाद त्यानुसार त्यांचे मनात येऊन स्वामी समर्थच सांगतात असं मी माझे म्हणणे आहे. करेक्ट. तर खूप ठिकाणी खेडेगावात पण दारूबंदी वगैरे आहे. ते एका गावापुरतं मर्यादित आहे. बरोबर. ते भविष्यात पूर्ण तालुकापुरतं, जिल्ह्यापुरतं, राज्यापुरतं किंवा देशापुरतं झालेलं. आता परवाच राम जन्मभूमीच्या दिवशी मटण विक्री हा प्रकार एका दिवसासाठी बंद होता. बंद होता. तसंच त्या दिवशी दारू विक्री जर बंद जर ठेवली असतील तर अजून आनंद झाला असता. ओके. दारूसाठी फक्त शासनाला पैसा, आर्थिक दृष्टीने पैसा येतो. बरोबर. पण ते खूप जणांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. हे शासनाला लवकरात लवकर लक्ष द्यावं, शासनाने या बाबतीत विचार करावं एवढीच माझी विनंती आहे त्यांना. तर तुम्ही जसं आता राम प्राण प्रतिष्ठान झालं, राईट? तर आत्तापर्यंत प्रत्येक मिरवणुकीत कमीत कमी 90-95% लोक दारू पिऊनच नाचले तर दारू पिऊनच एंट्री करायची. तर काल आमच्या गावात पण अतिशय भव्य दिव्य अशी मिरवणूक झाली. तर
अगोदरच मिरवणूक सुरू होण्या अगोदरच तर आपले जे कार्यकर्ते होते जे मिरवणुकीचे मेन जे होते अध्यक्ष होते त्यांनी ठणकपणे अथवा ठळकपणे सांगितलं होतं की दारू पिऊन मिरवणुकीमध्ये एंट्री करायची नाही. बरोबर. तर कालची मिरवणूक पहिल्यांदा मी असं बघितलं की नो दारू एकदम झकास मिरवणूक. बरोबर बरोबर. अशी मला पहिल्यांदा असं वाटलं अरे खरंच किती छान. आणि एक पण बॉलिवूड सॉंग नाही, एक पण अश्लील सॉंग नव्हतं, ओनली देवाचे सॉंग. बरोबर. रामावर असलेले भक्ती म्हणतो मी त्यांच्या भक्तांचे. करेक्ट करेक्ट. कित्येक जणांनी घरातले सांगून सुद्धा ते सोडले नव्हते की रामवरवर असलेले भक्ती म्हणून त्यांनी सोडून निर्व्यसनी होऊन तिथे हजेरी दिले. बरोबर बरोबर. लास्ट बट नॉट द लिस्ट, तर दारू सोडलं पाहिजे यासाठी एक चांगलं मंत्र द्या. असं काहीतरी मंत्र द्या की दारू सोडलं पाहिजे. दारूचे कोणतेच फायदे नाही आहेत. हा, आपल्या कुटुंबासाठी, आपल्यासाठी, स्वतःसाठी विचार करून जे दारू पितात ते सोडावी हीच अपेक्षा आहे. करेक्ट. आणि स्वामीचरणी पण प्रार्थना आहे. बरोबर. काहीतरी त्यांना सुरबुद्धी द्यावी. बरोबर. आणि ते दारू सोडावे हीच स्वामीचरणी प्रार्थना आहे. ओके. तुम्ही तुमच्या अतिशय धावपळीत आम्हाला तुमचा टाइम दिल्याबद्दल आणि सावकार तुम्ही पण आमच्या सोबत आल्याबद्दल, तुमची मित्रांची भेट करून दिल्याबद्दल अतिशय धन्यवाद. तर मित्रांनो, असंच स्वप्नीलची पण बिझनेस वाढू दे आणि आपले सावकारचे पण बिझनेस वाढू दे. आणि असंच जे मोटिवेशनल यांनी काम करत आहेत, जे लोक घडवायचे काम करत आहेत, असंच करू दे. चांगलं बुद्धी देवानी सगळ्यांना देऊ दे. आणि एवढंच बोलून मी इथे माझे दोन शब्द संपवतो. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असंच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला व्हिजिट द्या. धन्यवाद मित्रांनो.